आता एक मोठी बातमी, आमदार रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. कारवाईवर मी कोणतंही उत्तर देणार नाही. कारवाईवर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर मध्यरात्री 2 वाजता पवारांच्या 12 अॅग्रो कंपनीच्या प्लांटला नोटीस देण्यात आली आहे. 72 तासात प्लांट बंद करण्याची मागणी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही सूचना आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही सूचना केलेली आहे. इंडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी घेऊ असं यावेळी पवारांकडून सांगण्यात आलंय. काल रोहित पवारांच्या 12 अॅग्रोच्या कंपनीवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे. रोहित मी त्यांचे उत्तर देऊ इच्छित. कोण महाराष्ट्र की दिल्लीच्या चहा सचिन दौऱ्या जाण्यासाठी रुची दिली असं तिचं महाराष्ट्राच्या पत्रकारांचं नाही आहे. एका प्रकारे अशा प्रकारचं उत्तर देतं याचा असं सहन पत्रकार वर्गाची वेळ देत आहे. अंत्य करण्याची भूमिका जे घेतात त्यांना काय बोलावं. माझ्या मते अशा गोष्टीचा तर दुर्लक्ष म्हणजे मध्यप्रदेश आणि इतर काय राजस्थान या राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत तिथं शक्यतो एक वाक्यता कशी करता येईल हा प्रयत्न होईल. अजून काहीची प्रक्रिया आम्ही सुरू केली नाही. मी मुंबईला प्रवेश केल्याच्या नंतर काँग्रेस आणि बाकीच्या इतर पक्षाच्या नेत्यांची चर्चा करून इथून वाद होऊ नये यासंबंधीची आम्ही काळजी घेऊ.